पुण्याला राष्ट्रवादीच्या अनेक ज्या ज्या जागा आम्हाला मिळत आहेत त्या मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये तिथल्या आपल्या कार्यकर्त्यांचा काय मत आहे, लढण्याची कितपत तयारी आहे, जिंकण्याची कितपत आशा आहे, या संदर्भातली चर्चा जी आहे त्या ठिकाणी होणार आहे. ती फक्त काय नाशिक लोकसभेची नाही, अनेक इतरसुद्धा पुण्याच्या इकडच्या तिकडच्या जिथे जिथे आम्हाला मिळण्याची शक्यता आहे जागा, आणि त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. आता एक त्या पक्षाचा नेता म्हणून मी सगळ्यांना हजर राहणारच शक्यता. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. साहेब, दिल्लीतून आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे. अमित शहाने आपल्याला थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची सांगितलंय, असं कळत आहे, नेमकं काय? मला काय कल्पना नाही आहे. मी आता तिथे गेल्यानंतर विचारतो काय नक्की ते. मी काय दिल्लीला गेलेलो नव्हतो ना, तर मला काय कल्पना नाही आहे. जे ते दिल्लीला जे गेले होते त्यांच्याकडे मी विचारेन बा काय नक्की काय आहे ते. अगोदर जागा मिळते का? मग जागा मिळायला मिळत असेल तर कुणाला उभं करायचं त्याच्या विचार. आमच्याकडे सुद्धा अनेक लोकांनी ज्या इच्छा प्रदर्शित केलेली आहे, मग नंतर ठरवू. हां साहेब, आपल्याकडनं वरिष्ठांवर दबाव टाकला जातोय अशी चर्चा आहे. आमच्याकडून आपल्या कुटुंबातनं कुणीतरी एकाला उमेदवारी मिळाली? अजिबात नाही. 1% सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही. 1% सुद्धा आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही. भाजपकडनं उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते आपल्याला? आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि आम्ही 3 पक्ष आहोत एकत्र युतीमध्ये. प्रत्येक जण जे आहे प्रत्येक जण आपापल्या पक्षातर्फेच लढणार आहे. प्रश्न येतो कुठे? पक्ष बदलण्याचा, म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही. आणि ज्याला कोणाला तिकीट मिळेल, ज्याला कोणाला जागा सुटेल, ती भाजपला सुटली तर भाजपचा उमेदवार उभा राहील, ती शिंदे गटाला सुटली तर शिंदे गटाचा, आम्हाला सुटली तर आम्हाला. ज्या गटाला सुटेल आणि ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला आम्ही 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.